हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजलेलं आहे 1:30. आता नाश्ता जेवण पूर्ण झालेलं आहे. आम्ही जाणार आहोत आता बाहेर. हाय दादा, काय झालं? काय झालं? काय चल पडली बेबी. तर सकाळपासून निघालो आम्ही, सकाळपासून चालू आहे घाई. जायचं जायचं म्हणून, कारण मला आता वाजलेलं आहे 3:15 वाजलेले आहेत. तर आता जस्ट आम्ही घरून निघालेलो आहोत. ते सरप्राईज आहे तुझ्या पप्पा. इकडे गाडी चालवणं चालू आहे सध्या. मला जाण्याची घाई आहे आता. तर मी खूप एक्साइटेड आहे जाण्यासाठी, कारण मी फर्स्ट टाइम चाललेली आहे. कमेंट करून नक्की सांगा आम्ही कुठे चाललो. त्यांना माहिती नाही, ते कसं सांगते? तू असा ऑप्शन दे ना. थिंकिंग थिंकिंग हो थिंकिंग. ठीक आहे, तुम्ही थिंकिंग करा, मला कमेंट करा. हो म्हणजे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आता. तर आम्ही आता गाडी पार्क करत आहोत. गाडी पार्क करून आम्ही जाणार आहोत आता. चला बघूया आपण कुठे आलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत बाजारामध्ये. हा खूप मोठा बाजार आहे इथे. तर मी पहिल्यांदा आलेली आहे. तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला अशी ताजी ताजी फळे बघायला मिळतील. तर हे बघा किती मस्त फ्रूट आहेत, खूपच ताजे ताजे आहेत. आणि खूप मोठा बाजार आहे हा, प्रत्येक गोष्ट भेटते इथे. तर माझ्याकडून जितकं होईल मी तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. हे भांड्यांची दुकानं, खूप मोठमोठे दुकान आहे. प्रत्येक गोष्टीचे दुकान आहे इथे. मला या बाजारामध्ये मिरचीच खूप आवडली. तर मिरचीचा कलर बघा किती मस्त आहे. आणि खूपच तिखट मिरची आहे, कारण खूपच ठसका उठला होता तिथे. हा खाऊवाला ते आमचा सोमवारचा बाजार भरतो, तिथे पण येतो. तर मग त्यांनी आम्हाला ओळखलं. तर त्यांनी आम्हाला चिवडा वगैरे पण दिला. आम्ही घेतलेली हसन फ्री. इथे या बाजारात खेकडे असतात विकायला. हे बघा किती मस्त आणि मोठमोठे खेकडे आहेत. तर इथूनच आम्ही खेकडे घेतले 300 रुपये किलोनी. तर फायनली आमचा बाजार कंप्लीट झालेला आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत घरी. तर हे बघा बेबी कशी लटकली. बेबी तसं करू नको, दरवाजा लॉक आहे ना. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आता वाजलेले आहेत 4:15.
एक घंटा लागला आम्हाला बाजार करायला। आणि ह्या बाजाराला मी पहिली वेळेस आलेली आहे, मला खूप दिवसापासून यायचं होतं, तर आज यांना सुट्टी होती तर मला आठवण पण नव्हती आज गुरुवारी म्हणून हा गुरुवारचा बाजार असतो, तर मग आज आलो आम्ही। आज माझी इच्छा पुरी झाली इथे येण्याची, तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी, तर तुम्हाला भेटते मी घरी। खेळणे घेतले तर बेबीचं गाडीतच खेळणं चाललं आहे। मी घरी आलेलो आहोत आता, तर घरी आलो तर मला खूप खूप डोकं दुखायला लागलेलं आहे, आतासुद्धा खूप डोकं दुखतं आहे। मला स्वयंपाक करायचं आहे तर मी आता पटकन स्वयंपाक करून घेते। तर इथे मी आता चहा बनवण्यासाठी दूध आणलेलं आहे यांनी, तर चहा वगैरे बनवणार आहे, चहा घेऊन मी गोळी घेणार आहे पहिलं। मला खूप डोकं दुखतं आहे, तर हा बाजार आणलेला आहे बघा, बाजार दाखवते मी काय काय आणलं म्हणून। तर बाजारामधून आणलेला आहे मी हा लड्डूसाठी ब्रश, हा डब्बा, संत्री, हा शेवे, यात जिलेबी, अंजीर, हिरवी मिरची, हे बोरं आहेत, हे वांगी, बटाटे आणि कांदे, एवढा बाजार आणलेला आहे। आणि बेबीसाठी खेळणे आणलेले आहे, तर ते गाडीमध्येच आहे अजून। तर मी आता पिते चहा, कारण मला खूप डोकं दुखत आहे, तर मी आता चहा पिणार आहे, नंतर स्वयंपाक करणार आहे। इथे चालू आहे खेकडे साफ करणं, तर आम्ही बाजारातून खेकडे आणले होते, तर आता हे मला साफ करून देत आहेत, कारण आता मी खेकड्यांचीच भाजी बनवणार आहे, थोडीशी उकड बनवणार आहे आणि अर्ध्याची भाजी बनवणार आहे। तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे हिरवी लाल मिरची घेतलेली आहे, सुकी वाळलेली, कांदा घेतलेला आहे उभा कापून, अदरक लसूण घेतलेला आहे असं शिलून, आणि खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि हा बोजवार आहे, आणि हा गरम मसाला आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, जास्त घ्यायचा नाही आहे। तर आपण आता याचं वाटण तयार करणार आहोत, त्याआधी आपण याला भाजून घेणार आहोत तव्यावर। सगळ्यात आधी तव्यावर आपण कांदा टाकणार आहोत, कांदा हा मस्त लाल रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजायला जास्त तेल वापरायचं नाही आहे, तर यामध्ये मी आता बोजवार टाकलेला आहे, कांदा मी जास्त काळा बनवलेला नाही आहे, तर इथे आप मी उकडण्यासाठी खेकडे ठेवून दिलेले आहे, यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे। खोबरं भाजून घ्यायचं आहे, तुम्ही खोबरं कापूनही भाजू शकता, पण मी इथे गॅसवरच भाजून घेत आहे। तर मसाला भाजलेला आहे, तर आम्ही काढून घेते, मसाला जास्त काळा करायचा नाही आहे, कारण आपल्याला लाल रंगाची भाजी बनवायची आहे, त्यामुळे तर खोबरंसुद्धा भाजलेलं आहे। आता मी लाल मिरची भाजून घेत आहे, लाल मिरची सारखी फिरवत राहायची आहे, कारण ती लवकर काळी पडते, तर मिरची भाजून भाजलेली आहे। तर यामध्ये आपण आता अद्रक आणि लसूण टाकणार आहोत, कोथिंबीर टाकायची आहे, खोबरं हे कापून टाकायचं आहे भाजलेलं, मीठ टाकायचं आहे, आणि हा मसाला मस्त मिक्स। इथे पातेल्यात मी एक मोठा चमचा भरून तेल पातेल्यात गरम करून घेतलेला आहे, तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकून द्यायचा आहे। मसाल्यासाठी तेल इतकं वापरायचं आहे की तेल मसाल्याच्या वरती आलं पाहिजे, हे बघा मसाला मस्त फिरवायचा आहे, मसाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तेल वरती येत नाही। इथे मी आता मसाला थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये मी हळद टाकली, हळद टाकून मस्त फिरवून घ्यायचं आहे। तर हा मसाला मी आता झाकून ठेवणार आहे, कारण तो खूप मसाला मी झाकून शिजवला आहे, कारण तो खूप उरतोय, 10-15 मिनिटानंतर बघायचं आहे। तर हे बघा मसाला मस्त असा शिजलेला आहे आपला, हे बघा तेल वरती आलेला आहे। या मसाल्याला आपण झाकून शिजवणार आहोत, कारण हा खूपच उडतो, पाणी टाकणार आहोत। तर यामध्ये मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे, यामध्ये एक वाटी पाणी टाकून याला परत झाकून ठेवणार आहे आणि एक उकळी येऊ देणार आहे। तर एक उकळी आलेली आहे याला आता,
तर यात आपण आता खेकडे टाकणार आहोत। तर हे बघा मी खेकडे धुवून दिलेले आहेत त्यांनी, तर हे खेकडे आता मी आत टाकून देणार आहे। खेकडे मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स केल्यानंतर आपण आवश्यकतेनुसार यात पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला रसा किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। तर मी आता इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी थोडं जास्तच टाका कारण हा रसा थोडा पातळच छान लागतो आणि खेकडे अजून शिजवायचं पण आहे आपल्याला। तर आपण याला आता 3 ते 4 उकळी आणून घेणार आहोत। तर झाकणात पाणी टाकून देणार आहे। हे बघा मस्त असा रसा उकळलेला आहे। हे बघा मस्त असा सकटलेला आहे। मस्त असा वास भाजीचा। या पद्धतीने तुम्ही खेकडा रेसिपी नक्की ट्राय करा। तर आपण याला कमी गॅसवर 10 मिनिटं ठेवणार आहोत। तर आपण आता परत झाकून ठेवून याला अजून 2 ते 3 उकळी आणून घेणार आहोत कारण एकच उकळी आलेली होती। तर हे बघा 3 उकळ्या घेतल्या झालेला आहे आणि खेकडा सुद्धा मस्त शिजलेला आहे। तर भाजी तयार झालेली आहे। हे बघा खूपच मस्त गावरान पद्धतीचं जेवण तयार झालेलं आहे। तर हा खेकडा रस्सा आहे, दुसऱ्या वाटीमध्ये उकड आहे, तांदळाची भाकरी, पोळी आणि भात। तर खूपच मस्त असं जेवण तयार आहे। आवडल्यास लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा। फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय।